मी स्नेहा परब किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। मैत्रिणींनो, या आधी तुम्ही गोड अप्पे बघितले होते रव्याचे, आज आपण करतोय मिश्र वेज अप्पे जे गोड नाही आहेत पण खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत। अप्प्यांसाठी लागणारं साहित्य हे जे बॅटर आहे, आपण जे आंबोळ्याच्या पिठांना घेतो तेच बॅटर आहे। याची लिंक मी खाली शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की पहा। चवीपुरता मीठ, गाजर घेतलंय किसून, शिमला मिरची घेतली मी बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, एक टॅमॅटो घेतलाय आणि थोडंसं तेल। मी गॅस ऑन करते आणि त्याच्यावर मी हे अप्प्यांचं भांडं ठेवलंय, अप्पा पात्र म्हणतात त्याला, तुमच्याकडे जे असेल ते वापरा। माझ्याकडे हे बिड्याचं अप्प्याचं पात्र आहे, याच्यामध्ये आपण एक एक भाज्या मिक्स करूया। गाजर घालतोय, अप्प्यामध्ये शिजायला हवं म्हणून मी हे किसून घेतलंय। शिमला मिरची घालते मी, कोथिंबीर घालते, त्याचबरोबर आपण टॅमॅटो घेतलाय बारीक तोही घालते। अप्पे चांगले शिजून वर टमटमीत फुगून येतात तेव्हा हा कलरफुल अप्पा छान दिसतो। चवीपुरता मीठ हे आपण मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये तुम्ही मटरसुद्धा बॉईल करून घालू शकता, तेही छान लागतात। आपल्या बॅटरचा रंग छान वाटतोय, मस्त टेम्पटिंग कलर आलाय, झटपट होतात ते अप्पे आणि लागतातही टेस्टी। त्याच कारणाने आपल्याला ज्या भाज्या नाही पोटात जात त्याही भाज्या घालू शकतो याच्यामध्ये। मेढा आपलं तापलंय, ह्याच्यामध्ये मी दोन दोन थेंब असं तेल गळवणार आहे। तुम्ही ब्रशच्या साह्याने लावू शकता किंवा चमच्यानेही घालू शकता, पूर्ण या गोल बाउलला तेल लावू शकता। छोटा टीस्पून घ्यायचा आहे तो फूल भरून घ्यायचा आणि असं हे बॅटर सोडायचं आहे। पूर्ण गोल नाही भरायचा, टीस्पूनमध्ये मावेल तेवढंच घालायचं आहे आपल्याला। हे जे गोल आहेत ते अर्धेच झाले पाहिजेत, आपला अप्पा वर फुगून येतो त्याने, त्याला जागा ठेवायची आहे। आज करायचे आणि हे झाकण ठेवूया आपण 2 मिनिटासाठी, जोपर्यंत आपले अप्पे फाळून टमटमीत फुगत नाही असे। 2 मिनिटं झाली आहेत, पाहूया आपण शिजले आहेत की नाही अप्पे। तुम्ही सुरी घ्या किंवा काटा घ्या, मला चमच्याने जमतात, मी चमचा घेतलाय। तो पटकन असा गोल खाल्याच्या बाजूला असा फिरवून पलटी मारता येतो। मागच्या साईडलाही छान असा शिजला आहे, आता आपण हे खाण्यासाठी तयार आहे। असे हे वेजिटेबल अप्पे तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे वाटले ते। माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।